प्रत्येक वेळेला ज्या ज्या परिस्थितीमध्ये जे जे निर्णय घेतले जातात त्यावेळेला ती जी परिस्थिती असते, त्यावेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत. मला नेहमी मी दादांचे माझे चांगले संबंध आहेत. दादांनी मला अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी काही निर्णय घेतला तरी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचा असतो आणि मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घ्यायला लागतो. निर्णय घेणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही. आणि बदललेल्या परिस्थितीनुसार का हे घडलं, लोकांची नाराजी का होती, हे सुद्धा दादांनी समजून घेतल्यामुळे दादा सुद्धा चांगला न्याय हे सर्वांनाच देतील याची मला खात्री. एक गोष्ट अशी आहे बघा, की मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की मी माझी एक कमिटी होती, त्याचं नाव चांदा ते बांधणार, त्याचे जवळजवळ 400 कोटी रुपये काढून घेण्यात आले, ती स्कीम बंद करण्यात आली. मला दादांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मला स्वतःची काही कारणं आहेत, मी का बंद केली, परंतु मला जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी ही स्कीम बंद करणार. तो साहेबांनी एका शब्दाने स्वतःना सांगितलं ही स्कीम बंद करायची नाही. ही परिस्थिती त्यावेळेला होती आणि त्याच्यामुळे आम्ही उद्धव साहेबांची साथ सोडली. आमचा अधिकार कोणावर होता? उद्धव साहेबांवर होता. तसंच आता एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्यांची जबाबदारी घेतलेली आहे. ते स्वतःच निश्चितपणे सर्वांना न्याय देतात आणि केवळ सेनेलाच नाही तर भाजपच्या सुद्धा कुठल्याही आमदारांना तुम्ही विचारलं तरी ते म्हणतात की मुख्यमंत्री आम्हाला वेळ देतात, मुख्यमंत्री आम्हाला न्याय देतात. असे मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री असले तथा फडणवीस साहेब एवढे अनुभवी आहेत की त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेली कामं तुम्ही आजसुद्धा बघा की भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एक नंबरला महाराष्ट्र आहे. याचं कारण फडणवीस साहेबांची दूरदृष्टी आणि त्यांनी इम्प्लिमेंटेशन करायचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांना सोपवलेलं. डबल इंजिनने आपली कामगिरी करून